गणेशोत्सव आता अगदी तोंडावर आलाय आणि त्या संदर्भात ही महत्वाची बातमी आहे. एसटी कर्मचारी संघटनांकडून आता काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे. मुंबईतल्या आंदोलनाचा थेट फटका हा प्रवाशांवर होताना पाहायला मिळतोय. एसटी कामगारांचं वेतन राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसारखं करण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केलेली आहे. पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकाबाहेरून बाहेरगावी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद राहिलेल्या आहेत. ड्रायव्हर कंडक्टर वर्कशॉपमधले कर्मचारी जवळपास 500 वर हे कर्मचारी संपामध्ये आता सहभागी होत आहेत. पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला आहे. स्वारगेट बस स्थानकामध्ये हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये आपण दृश्य पाहतोय. आज एसटी बसेस स्थानकांमध्ये जैसे थे उभे आहेत. कामगारांचं आंदोलन सुरू झालेलं आहे. चालक वाहक आणि एसटी कर्मचारी या आंदोलनामध्ये काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना कुठल्याही प्रकारची मदत आज मिळत नाही आहे. चौकशी खिडकीवरची आपण हे दृश्य पाहतोय. कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्यामुळे प्रवाशांचे हाल आज होणार यामध्ये शंकाच नाही आहे. मुंबई पुणे इथली आपण दृश्य पाहतोय. आता हळूहळू बस स्थानकांमध्ये एसटी बस स्टँडवर गर्दी वाढू लागलेली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये अशा प्रकारे एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन निश्चितच जनतेला मात्र याचा मोठा फटका बसणार हे निश्चित आहे. या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय कुठल्याही प्रकारचं सहकार्य या ठिकाणी एसटीचे कर्मचारी करताना दिसत नाही आहेत. त्यांची मागणी त्यांनी लावून धरलेली आहे. कालपासूनच खरं तर आंदोलनाची हाक दिली होती तेव्हा आजपासून आता या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव आता अगदी तोंडावर आला आहे आणि एसटी कर्मचारी संघटनांकडून हे काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.